इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्यालगत असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले. दरम्यान पुण्यात शनिवारवाडा परिसरातील दर्गा काढा अशी मागणी करण्यात आली आहे, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. प्रतापगडावर जीवा महाले यांचं स्मारक बांधा अशी मागणी ब्राह्मण समाजाने पुन्हा एकदा केली आहे. दरम्यान हिंदू महासंघाने शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवा अशी मागणी केली आहे. हजरत शाह ख्वाजा सय्यद शाह पीर मुकबुल हुसेन असे या दर्ग्याचं नाव आहे. या दर्ग्यासंदर्भात ब्राह्मण महासंघ आक्रमक झालाय. शनिवारवाड्याचा इतिहास हा कागदोपत्री उपलब्ध आहे, असा कोणताही दर्गा या आधी होता असं इतिहासात दिसत नाहीये असा दावा हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केलाय. शनिवारवाड्यावर एक अनधिकृत थडग गेले अनेक वर्षापासून उभं आहे आणि मागच्या काही वर्षापासून त्याच्यावर मार्बल टाकणं टाईल्स लावणं असा प्रकार सुरू आहे. शनिवारवाड्याचा संपूर्ण इतिहास ज्ञात आहे, तिथलं भूमिपूजन वास्तुशांती पासून तिथलं राजकारण समाजकारण तिथं कुठे याचा उल्लेख दिसत नाही आहे. इंग्रजांनी जाता जाता एक थडगं उभं केलं की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष राहावा मत्सर राहावा आणि ते थडगा सुशुभीकरणाच्या पलीकडे चाललं आहे. हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे हिंदू महासंघाची भूमिका आहे, म्हणून ते थडगं काढलं जावं म्हणून पुरातत्व खातं आणि महानगरपालिकेचं अतिक्रमण खातं यांना आम्ही काल कायदेशीर नोटिसा पाठवलेल्या आहेत. 15 दिवसांची वेळ आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे त्यांना. 15 दिवसाचं त्यांच्याकडनं उत्तर आलं नाही तर त्याच्यावर आम्ही पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. ते थडकं तिथं राहणार नाही याची हिंदू महासंघ पूर्णपणे काळजी घेईल. दुसरा एक विषय असा होता की अफजलखानाचा जिथं वध महाराजांनी केला आणि जिथं शिवाजी महाराजांचा जीव ज्या जीवा माले यांनी वाचवला त्यांच्या स्मारकाची पुणे नाभिक समाजाची किंवा महाराष्ट्रातल्या नाभिक समाजाची अनेक वर्षापासून मागणी आहे, परंतु ती पूर्ण होत नाही आहे. हिंदू महासंघानं त्यांच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा दिला, नुसतंच पाठिंबा नाही तर येत्या 14 जानेवारीला शिवाजी माले यांच्या पुण्यतिथीपर्यंत जर सरकारने काही घोषणा केली नाही तर हिंदू महासंघ समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं तिथं स्मारकाचं काम चालू करेल. जर सय्यद बंडाला अफजलखानाला तिथं जागा मिळत असेल पण आमच्या जर जीवा माल्यांना जागा मिळत नसेल तर हिंदू समाज आणि नाभिक समाजावर अन्याय आहे असं हिंदू महासंघ मानतो. आमची मागणी वर्षानुवर्षीची आहे, आम्ही आंदोलनं देखील केलेली आहेत, निवेदनं देखील दिलेली आहेत. म्हणजे काल परवा काही कबर प्रतापगडावरती सापडल्या, त्यामध्ये प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं की ती अफजलखानाची कबर आहे, त्याच्या शेजारी अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाची कबर आहे. परंतु आमचं महाराष्ट्राचं आणि शिवप्रेमींचं आमचं दुर्दैव असं आहे की ज्या सय्यद बंडाला ज्या जिवाजी मालेंनी मारलं आणि होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असा इतिहास घडला, त्या आमच्या शूरवीर जिवाजी मालेंना तिथे जागा मिळत नाही, त्यांचा पुतळा बसवत नाही, स्मारक होत नाही. तर आमची राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की आजपर्यंत कोणत्याही सरकारने याची दखल घेतली नाही, परंतु हे सरकार जिवाजी माले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाची विचार करून त्या ठिकाणी स्मारकाचं काम सुरू करेल अशी आमची अपेक्षा आहे. परंतु जर सरकारने 14 जानेवारी पुण्यतिथीपर्यंत जिवा मालेजींच्या स्मारकाचं काम सुरू नाही केलं तर आम्ही 1 जानेवारीला सकल नाभिक समाज महाराष्ट्रातून आणि आम्हाला ज्या ज्या हिंदू संघटना पाठिंबा देतील त्यामध्ये हिंदू महासंघ देखील आहे, यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आम्ही सर्वजण जाऊन लोकवर्गणीतून स्वखर्चाने तिथे पुतळा बसवून स्मारकाचं काम आम्ही सुरू करणार. आमचा असा सरकारला विनंती पण आहे आणि इशारा देखील आहे. शनिवारवाडा हे एक राष्ट्रीय स्मारक आहे, केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. एक प्रकारे मराठी माणसाच्या अस्मितेचं ठिकाण आहे, का जिथून मराठ्यांनी पुण्यापासून दिल्लीपर्यंत अटकपासून कटकपर्यंत घोडदौड करून एक मराठी साम्राज्य निर्माण केलं आणि ज्यावेळेस अब्दालीसारखा अत्याचारी परकीय आक्रमण करून आला तेव्हा त्याच्याशी प्रतिकार केला. आणि म्हणूनच शनिवारवाडा हे प्रेरणास्थान आहे. अशा एका राष्ट्रीय स्मारकाच्या लगत एक काल्पनिक थडगं उभं राहणं आणि त्याचं उदात्तीकरण करणं हे मला चुकीचं वाटतं. तिथे जे काही ते थडगं त्या थडग्याशेजारी एक बोर्ड आहे
त्या बोर्डवर नाव लिहिलं आहे मकबूल हुसेन शहा मदनी आणि त्यांचा काळ दिला आहे 1244 हिजरी म्हणजे हिजरी असो सुहूर सण असो अरबी सण असो या फसलीचं हे चार मुसलमानी सालगन्ना आहे. साधारणपणाने 699 ते 700 एवढ्या इसवी सनमध्ये मोहम्मदांच्या उदयानंतर हे चार सालगन्ना सुरू झाल्या. इसवी सनामध्ये जर त्याचा कालखंड काढायचा असेल तर 1244 हिजरी म्हणजे 1840 ते 1844 इसवी सन म्हणजे ब्रिटिशांचा काळ आहे. ह्या काळात ही कबर उभी राहिली किंवा ते संत जो कोण आहेत ते मकबूल हुसेन मदनी हे तिथं त्यांचं देहांत झालं असं या बोर्डवरून वाटतं. आता बघा आपल्या पुण्याच्या इतिहासात त्या काळात वृत्तपत्र होती आणि वृत्तपत्र असेल पुण्याचा इतिहास अगदी बारकाईने लोकांच्या समोर आलेला आहे. या इतिहासामध्ये अशी कुणी एक धार्मिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कुणी व्यक्ती निर्माण झाली होती आणि तिने मोठं कार्य केलंय असं कुठंही आढळत नाही. वृत्तपत्रातूनही दिसत नाही. त्यांच्याकडं याविषयी जर पुरावा असेल तर जरूर द्यावा. म्हणजे मग हे कधी झालं, ही कोण होती व्यक्ती का काल्पनिक होती.